नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे। पावसाळ्यापूर्वी आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ साठवून ठेवत असतो। हे पदार्थ कोणते, ते कधी साठवून ठेवावे आणि कसे साठवून ठेवावे याविषयी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। अजून तुमच्यापैकी कोणी जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पावसाळ्यापूर्वी आपल्याला सर्वांना आवडणारी सुकी मासळी सुद्धा आपण भरून ठेवत असतो, कारण पावसाळ्यामध्ये वादळ वाऱ्यामुळे किंवा खूप पावसामुळे मच्छीमार सुद्धा समुद्रामध्ये मासेमारीसाठी जात नाही आणि अशा वेळेला मासळीचा खूप सारा तुटवडा जाणवतो। त्याचप्रमाणे खूप पावसामुळे बरेचदा आपल्याला सुद्धा घराबाहेर पडता येत नाही, मग अशा वेळेला ही सुकी मासळी आपल्याला सोयीची जाते, त्यामुळे ही सुकी मासळी आपण भरून ठेवत असतो। तर आज आपण खास करून सुकी कोलंबी म्हणजे ज्याला सोडे असं म्हटलं जातं, त्याचप्रमाणे सुकी करंदी ज्याला सुकट असं म्हटलं जातं, त्याच्यापेक्षा खालोखाल म्हणजे जवळा आणि त्याच्यापेक्षा लहान म्हणजे कोलीन, ह्या सर्व विषयावरती सविस्तर बोलणार आहोत। तसेच सुके सोडे घेताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यावा हे सुद्धा पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सोडे खरेदी करताना तुमची फसवणूक होणार नाही आणि कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या हे सविस्तर कळेल। पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात बरेचदा आपण ओली मोठी कोलंबी आणतो तेव्हा तुमच्यापैकी बरेच जणांनी हे पाहिलेलं असेल की कोलंबीच्या पायाजवळ छोटे छोटे दाणे असतात पिवळ्या किंवा काळ्या रंगाचे, ती कोलंबीची गाबोळी किंवा अंडी असतात, ह्या अंड्यातून पुढे जो पिलवा बाहेर येतो त्याला कोलीम असं म्हणतात। हा कोलीम वातूळ तर असतोच पण अत्यंत गरम सुद्धा असतो, त्यामुळे तो अगदी कमी प्रमाणामध्ये खाल्ला जातो। हा कोलीम करताना तो सुकवून त्याच्यापासून कोलीमचं लोणचं बनवलं जातं। आमच्याकडे जास्त करून हा कोलीम ओल्या स्वरूपात खाल्ला जात नाही, तर तो त्याचं कोलीमचं लोणचं करून खाल्लं जातं किंवा तो सुकवून फ्रीजमध्ये ठेवून आयत्या वेळी थोडासा कढीमध्ये किंवा लोणच्याच्या स्वरूपात बनवून तो वापरला जातो, कारण तो खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर तो शरीराला अपायकारक असतो, कारण तो खूप उष्ण असतो, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। हा कोलीम किंवा ह्या कोलीमचं लोणचं कसं तयार करायचं ह्याचा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मिळेलच, तसेच तो व्हिडिओ तुम्हाला एंड स्क्रीनला सुद्धा पाहायला मिळेल, नक्की पाहून घ्या। हा कोलीम थोडासा मोठा झाला की त्याचा जवळा तयार होतो। हा जवळा ओल्या आणि सुक्या अशा दोन्ही स्वरूपामध्ये खाल्ला जातो। ह्याच्या रेसिपी खूप अप्रतिम लागतात आणि वेगवेगळ्या प्रकारे ह्या जवळ्यापासून रेसिपी बनवल्या जातात। आता आपण सगळ्यात पहिले जवळा पाहून घेऊया। हा बघा, हा थोडासा मोठ्या आकाराचा जवळा आहे आणि हा थोडासा छोट्या आकाराचा जवळा आहे। वेगवेगळ्या आकारामध्ये बाजारामध्ये जवळा उपलब्ध असतो। ह्या दोन्हीही जवळ्याच्या रंगामध्ये तुम्हाला फरक दिसतोय, तो कशासाठी, तर हा जवळा जो छोटा आहे हा खाडीतला जवळा आहे, त्याचा रंग आणि सुगंध थोडासा वेगळा आहे, हा अगदी चविष्ट लागतो असं म्हटलं जातं, ह्याचा सुगंधही खूप गोड येतो। त्याचप्रमाणे हा समुद्रात मिळणारा जवळा आहे आणि हा थोडासा तुलनेने पिवळा आहे, हा सुद्धा चवीला चांगला असतो, परंतु तुलनेने खाडीतला जवळा चवीला जास्त चांगला असतो असं म्हटले जाते। जवळा खरेदी करताना अशा पद्धतीने स्वच्छ आणि पिवळसर पांढरट रंगाचा जवळाच खरेदी करावा। जर तो अशा पद्धतीने लाल जवळा असेल तर तो जुना जवळा आहे असं समजावा। हा जवळा जेव्हा मी खरेदी केला होता तेव्हा तो असाच पद्धतीने पांढरा होता, परंतु तो जुना झाल्यामुळे आत्ता लाल झालेला आहे, म्हणजे लाल जवळा हा जुना असतो त्यामुळे तो खरेदी करू नये। खरेदी करताना अशा पद्धतीने पांढरा आणि स्वच्छ जवळाच खरेदी करावा। हा जवळा अजून थोडासा वाढला की त्यापासून करंदी तयार होते। करंदी सुद्धा आपण ओल्या आणि सुक्या दोन्ही स्वरूपात खातो। करंदी जेव्हा सुकवली जाते तेव्हा त्याला सुकट असं म्हणतात। आता आपण सुकट पाहूया। हे बघा, मी ताजी स्वच्छ पांढरट सोनेरी रंगाची सुकट विकत आणलेली आहे। अशा पद्धतीने मोठे मोठे दाणे असलेली सुकट खरेदी करावी। सुकट खरेदी करताना सुद्धा लाल पडलेली, पिवळी पडलेली, काळसर रंगाची अशी सुकट न खरेदी करता अशा पद्धतीने स्वच्छ पांढरट सोनेरी रंगाची सुकट खरेदी करावी। अशी सुकट साफ करणे सुद्धा अगदी सोयीचे जाते। त्यानंतर करंदीपेक्षा मोठी म्हणजे कोलंबी।
कोलंबी ही वेगवेगळ्या प्रकारे बाजारात उपलब्ध असते. ओल्या कोलंबीचे भरपूर प्रकार बाजारात येतात. कोलंबी सुकवताना सालासकट जास्त करून सुकवली जात नाही, तिचे सोडे काढून म्हणजे सालं काढून ती सुकवली जाते. ही प्रक्रिया खूप किचकट आणि वेळ खाणारी आहे. त्याचप्रमाणे कोलंबी जेव्हा ओली असते तेव्हा तिचं वजन जास्त असते आणि सुकवल्यावर ते खूप कमी भरते. त्यामुळे ही हे सोडे आहेत हे किलोवरती विकले जातात आणि खूप महाग असतात. साधारण 1200-1500 रुपये किलोनी हे सोडे विकले जातात. ज्याप्रमाणे सोड्यांची साईज आणि क्वालिटी असेल त्याप्रमाणे हा भाव ठरतो. हे सोडे खूप महाग असल्यामुळे ते खरेदी करताना बरेचदा आपली फसवणूक होऊ शकते. कारण हे सोडे महाग तर असतातच, परंतु ते जास्त प्रमाणात बनवले सुद्धा जात नाही. त्यामुळे बरेचदा खरी कोलंबी सुकवून त्याचे सोडे आपल्याला देण्याऐवजी काही जण मुशी माशासारखे मासे, म्हणजे जे मासाळ मासे असतात ज्यांना मास जास्त असतं, त्यांचे तुकडे करून ते वाळवून ते आपल्याला सोडे म्हणून दिले जातात. तर हे चांगले सोडे कसे ओळखावे, तसेच सोडे खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये म्हणून कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आता आपण पाहूया. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोडे विकायला येत असतात. आपल्याला ते बघून पारखून घ्यावे लागतात. सोडे घेताना लाल पडलेले काळे पडलेले सोडे शक्यतो विकत घेऊ नये. हे बघा, हे थोडेसे लाल पडलेले सोडे आहेत. हे पांढरे स्वच्छ सोडे दिसत आहेत, परंतु ते कसे आहेत हे पारखून घ्यावे लागतात. हे थोडेसे छोटे सोडे आहेत. लाल काळे पडलेले सोडे हे खराब किंवा जुने असण्याची शक्यता जास्त असते. हे पहा, मी स्वच्छ पांढऱ्या रंगाचे मध्यम आकाराचे सोडे विकत आणलेले आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचे सोडे विकत घेऊ शकता. सोडे घेताना स्वच्छ पांढऱ्या रंगाचे तसेच चांगला वास असलेले सोडे बघून पारखून घ्यावेत. बाजारात अशा पद्धतीने लहान मोठे मिक्स असलेले सोडेच तुम्हाला शक्यतो मिळतात. तसेच अशा पद्धतीने स्वच्छ पांढरे सोडे असले तरी पण ते खरे सोडे आहेत हे ओळखण्यासाठी अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी. ती म्हणजे आपण कोलंबी आणल्यानंतर त्याच्या पाठीकडच्या भागावर अशा पद्धतीने काळी रेघ असते जी आपण कोलंबी साफ करताना काढून टाकतो. ती रेघ सोड्यांमध्ये स्पष्ट दिसते आणि त्यावरून आपण खरे सोडे ओळखू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर सोड्यांच्या वरती तुम्हाला काळी रेघ दिसते. ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे खरे कोलंबीचे सोडे आहेत. जर ते इतर मासलीपासून बनवलेले सोडे असतील तर अशा पद्धतीने काळी रेष त्याच्यावर नसते. त्यामुळे तुम्हीही महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन, म्हणजेच पाठीवरची काळी रेख पाहून, हे सोडे भेसळयुक्त आहेत की खरे आहेत हे ओळखू शकता. आता आपण पहिला मुद्दा पाहिला, तो म्हणजे सोडे दिसायला स्वच्छ असावे, लाल काळसर पडलेले नसावेत. त्याचप्रमाणे पाठीवरच्या काळ्या रेषेवरून सुद्धा आपण खरे सोडे आहेत की खोटे सोडे आहेत हे आपण ओळखू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा वास. जर सोडे ताजे असतील तर त्याचा वास हा आपल्याला सहन होण्याइतपत चांगला असतो आणि त्या वासावरून आपण हे सोडे चांगले आहेत हे ओळखू शकतो. अस्वच्छ काळसर पिवळसर पडलेल्या म्हणजेच ताज्या नसलेल्या कोलंबीपासून बनवलेल्या सोड्यांना अतिशय उग्र वास येतो आणि तो आपण घेतला तर आपल्याला सहन होत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावांमध्ये बाजारामध्ये जे विकायला सोडे येतात ते आपण बार्गेन करून, म्हणजे त्याचा भाव कमी जास्त करून विकत घेऊ शकतो. परंतु ते एकाच आकाराचे नसतात, लहान मोठे मिक्स सोडे आपल्याला मिळतात. तुम्हाला जर एकाच आकाराचे व्यवस्थित सोडे हवे असतील तर तुम्हाला ते किलोवर विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून घ्यावे लागतील, परंतु त्याचे भाव जास्त असतात. सुकी मासली साठवताना ही सुकी मासली आपण कशी खरेदी करावी, ती साफ कशी करावी, ती भरून कशी ठेवावी ह्याविषयी सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये सुके बोंबील, सुकट, जवळा हे घेऊन साफ कसं करून ठेवावं, व्यवस्थित त्यांना ऊन वगैरे देऊन साठवणूक कशी करावी हे मी सविस्तर दाखवलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तसेच तो व्हिडिओ तुम्हाला एंडस्क्रीनला सुद्धा पाहायला मिळेल, नक्की पाहून घ्या. तर आज मी तुम्हाला मला जेवढी शक्य होईल तेवढी ह्या सुक्या मासलीऐवजी विशेषतः सुकी करंदी म्हणजे सुकट, जवळा आणि सोडे ह्याविषयीची माहिती दिलेली आहे. त
तर ह्या सर्व माहितीचा हे सोडे खरेदी करताना किंवा सुकी मासळी खरेदी करताना तुम्हाला नक्की उपयोग होईल अशी आशा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्ही अर्पण मंत्री चॅनल पाहताय परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.